माधवनगरमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत खोदकाम करून पाईपलाईन टाकली जात आहे. बुधवार पेठेत खोदकामास सुरुवात करण्यात आली असता काही नागरिकांनी रस्ता उकरला जाणार आणि पेव्हिंग ब्लॉक निघणार त्याची दुरुस्ती आहे तेव्हा पुन्हा रस्ता लवकर केला जाणार नाही म्हणून खोदकाम थांबवले. अखेर सरपंच अंजू तोरू यांनी स्वतः येऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सरपंच यांच्या मदतीला ग्रामपंचायत सदस्य शुभम उपाध्ये आणि सरपंच अंजू तोरू यांचे पती शेखर तोरू यांनी धाव घेत विरोध करणाऱ्या नागरिकांना समजावून सांगितले. त्यानंतर नागरिकांनी आपला विरोध मागे घेतला. पाणी आता इथं रस्ता थांबवला होता, जलजीवनचं काम पाईपलाईनचं चालू होतं, पण ज्या स्टीमिंगमध्ये पाईपलाईनच्या विरुद्ध दिशेला पाईपलाईन करायची आहे त्या पद्धतीने आता त्यांनी काम चालू केलेलं आहे. लोकांचं काय म्हणणं होतं? लोकांचं म्हणणं ज्या दिशेला पाईपलाईन दिल्या त्या दिशेला करा, पण ते नुकसान जलजीवनला पण नुकसान आहे आणि ग्रामपंचायतचं पण नुकसान आहे. काय ठरलं शेवटी? शेवटी ज्या दिशेला पाईपलाईन आहे त्या विरुद्ध दिशेला पाईपलाईन करायचं ठरलेलं आहे. आणि लोकांची जी तक्रार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगितलं त्यांना? लोकांना सांगितलं की स्टीमिंगमध्ये जे आहे पाईपलाईन ज्या दिशेला गेले त्या विरुद्ध दिशेला पाईपलाईन आहे त्या दिशेला पण त्या माहिती अधिकारी आले टाकल्यावर जबाबदार त्याला कोण राहते ते त्यांना समजून सांगितलं. मला सांगा जी रस्ता फुटण्याची जी लोकांची तक्रार आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? रस्ता किंवा पेव्हिंग ब्लॉक निघणार आहे असं त्यांचं जे म्हणणं होतं. जलजीवनने आम्हाला पत्र लिहून दिलंय की पेव्हिंग ब्लॉक निघाले आणि पाईपलाईन जर पाईपलाईन करताना जर काय झालं तर आम्ही ते कॉन्क्रीट करून देणार, तसं आम्हाला त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिले. त्याबद्दल लोकांचं म्हणणं होतं की लवकर होणार नाही, म्हणजे लगेच होणार की कनेक्शन तर द्यायला लागणार आहेत. कनेक्शन दिल्यानंतर आपण ते कॉन्क्रीट एक दोन दिवस व्यवस्थित लेवल करायला लागणार आहे. लगेच काढले लगेच त्यानंतर ते माती जर सगळी हे होत असते ना त्यामुळे परत डबरा पडणार, त्यापेक्षा एक दोन दिवस एक आठ दिवस गेल्यानंतर ते व्यवस्थित करून देतो म्हणून सांगितले आपल्याला.